दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार। दोस्तों, आप और हम हैं एमएलए ट्रॉफी अमदा ट्रॉफी 2024। आज की अंतिम रात, थोड़ी देर में पनवेल विधानसभा मतदार संघ के हमारे एमएलए प्रसन्न दत्त ठाकुर, इनका यहाँ पे आना हो रहा है, तो बहुत खुशी की बात रहेगी। सन्माननीय पनवेल विधानसभा मतदार संघाचे आदरणीय आमदार प्रसन्न दत्त ठाकुर यांचं थोड्याच वेळात इथे येणं होणार आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आहे। पनवेल उरण मतदारसंघाचे आदरणीय महेशट बालदी आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार प्रसन्न दत्त ठाकुर, चलो मुकाबले की तरफ चलते हैं। दो बल्लेबाज, आरंभिक दो बल्लेबाज जिसमें कि भावेश भोईर और सचिन लांगी, ये दो बल्लेबाज और धनंजय भोईर गेंदबाजी की बागडोर संभालते हुए श्री गणेश डेरवली टीम। एक तरफ हम देखेंगे टीम है अग्री वॉरियर्स गावरे शाहबाज, एक अलीबाग तहसील में भी शाहबाज है, और ये नेरुल यानी नवी मुंबई बेलापुर से बिलोंग करने वाली ये शाहबाज टीम। मैं पहली मर्तबा सुधीर इस टीम को देख रहा हूं। इस साल मुझे दो टीमें पहली मर्तबा देखने को मिली, एक करजत उमरोली और एक शाहबाज। अलोंग द कार्पेट इस गेंद को खेल दिया ऑफ साइड में, वहां पे खिलाड़ी मौजूद, एक रन दो रन कंप्लीट। डीपी फाइटर हमारे दिनेश पाटिल, उनका लोगो पीछे है टी शर्ट के, पूरे चूंकि क्रिकेट टूर्नामेंट में अगर देखा जाए तो दो रन 100 मर्तबा निकाले गए ओवर द विकेट। गेंदबाज तैयार, और ये अच्छी गेंद शरीर से थोड़ी सी दूर जरूर फेंकी थी और कोई रन लेने का मौका नहीं, टीम का टोटल वहीं पे रुकता हुआ दो रन। धनंजय भोईर इस साल श्री गणेश डेरवली थोड़ा सा कम क्रिकेट खेल रही है क्योंकि सभी अब अपने अपने काम में व्यस्त है, इसकी वजह से थोड़ा सा कम यहाँ पे हमारे दर्शक धुमाल रहेंगे, विनायक धुमाल रहेंगे, थोड़ा वक्त कम दे रहे क्रिकेट के लिए। लेकिन कमाल की गेंदबाजी, पहली पावर प्ले की ओर अगर देखी जाए धनंजय भोईर, उन्होंने अभी तक 3 गेंदें फेंकी है, मात्र 2 रन खर्च करके विकेट लेने में अभी तक कामयाबी नहीं मिली, लेकिन अच्छी गेंदबाजी। हमारे गोरख से धुमाल, अगर आप यहां पे हो तो आपसे दरख्वास्त की जाती है, आइएगा प्लीज। दूसरी रन, दो रन कंप्लीट, एक है शाहबाज टीम। और ये देखिएगा, थोड़ा सा खराब फील्डिंग जरूर हुआ था, दो रन कंप्लीट और दो रनों के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, रन बने 4 रन। अग्री वॉरियर्स गावदेवी शाहबाज टीम, तो दूसरी तरफ अगर देखा जाए श्री गणेश डेरवली चमचमाती हुई पैशन प्रो बाइक इंतजार कर रही है एक खिलाड़ी का, स्टे डाउन द ग्राउंड, इस गेंद को खेल दिया, नंबर आएंगे 4। यस, इसी के साथ हमने देखा कि एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल अगर देखा जाए तो रन संख्या बन चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। इसके बाद अंतिम मुकाबला पहले सत्र का होगा, वो रहेगा I-11 कोन और गावदेवी उसारली के बीच में। दोनों कप्तान रेडी रहिएगा, गावदेवी उसारली और I-11 कोन के बीच में अगला मुकाबला रहेगा, और यह मुकाबला है अग्री वॉरियर्स शाहबाज
और श्री गणेश डेरवली के बीच में शानदार मुकाबला। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल 10 रन। नए गेंदबाज विनायक धुमाल। इस साल अगर देखा जाए ना तो विनायक बहुत टच में, बहुत अच्छी बल्लेबाजी। हमने 40 गांव प्रीमियर लीग में इस बल्लेबाज को चुना गया था और क्या शानदार खेल किया था। विनायक धुमाल दूर वाली छोर से गेंदबाज तैयार। विनायक की अगली गेंद, ओ एज लगी थी, अच्छी कोशिश वहां पे कैच लेने की, लेकिन क्या ड्राफ्ट हुआ। इस दौरान एक रन बनेगी और एक रन के साथ फिर एक बार रनों में हुआ इजाफा। रन संख्या बन चुकी है 11। ये बढ़िया स्ट्रोक, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। रनर गाड़ी आहे MH46BK6373 नंबरची वॅगनर आहे। MH46BK6373 नंबरची वॅगनर आहे, ती रस्त्यावर गाडी आहे, प्लीज जरा तिथून त्यांनी हलवायची आहे। आणि दुसरी गाडी आहे अल्टो गाडी आहे MH05 1590। या दोन्ही गाड्या रस्त्यावर आहेत, त्या मालकानं प्लीज आपल्या गाड्या तिथून हलवायच्या आहेत। दोन्ही मालकांपर्यंत आवाज पोचला असेल तर प्लीज जरा जाऊन त्या गाड्या साईडला लावा, कारण पुढच्या गाड्यांना जायला रस्ता नाहीये। तो 18 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। दूर वाले छोर से विनायक धुमाल गेंदबाजी की बागडोर संभालते हुए, ओ द विकेट हवा में खेल दिया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, इस गेंद को फेंक दिया है लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से, वाव सिक्स। क्या बात है भाई, ये बात नहीं मालूम थी ना पहले उनको, नहीं तो डायल लगाते थे वो। टीम की टोटल अगर देखा जाए तो 24 रन 24 लाइव इवेंट जिसके माध्यम से अब लाइव टेलीकास्ट भी देख रहे हैं। 24 रन, आड़ी बैट से खेलना चाहते थे लेकिन डॉट बॉल। श्री गणेश डेरवली आखिरी वॉरियर शाबाश के बीच में यह जंग छिड़ी है। क्रिकेट का एक जबरदस्त मुकाबला देखने को मिलेगा। गेंदबाज विनायक, विनायक तैयार, उड़ाकर खेलना चाहते थे, इस बार देखिएगा अलोंग द कार्पेट इस गेंद को हवा में खेल दिया और ये देखिएगा सीधा साधा, क्या ड्रॉप हो गया इस बार डेरवली टीम के खिलाड़ियों द्वारा। आशीष मुंडे बड़ा खिलाड़ी है लेकिन ये उम्मीद नहीं थी, एक आसान सा कैच छोड़ दिया और जीवन दान मिला बल्लेबाज को। और इस दौरान रन कंप्लीट हुए 2, टीम का टोटल 26 रन। है थोड़ी सी प्रैक्टिस जरूर कम है डेरवली टीम की, क्योंकि ग्राउंड का बहुत बड़ा मसला है, तो थोड़ा सा हो सकता है 19-20 इधर उधर। हवा में खेल दिया इस बार, ये दूसरी कैच, इस बार कोई गलती नहीं होगी, इस बार फर्स्ट विकेट डाउन, शाबाश, हैव लॉस द विकेट।
सबसे बड़ी दिक्कत यह है कि आजकल क्रिकेट बहुत ज्यादा खेला जाता है लेकिन मैदान नहीं बचे। ये डेरवली गांव के लिए भी मैदान नहीं है, फिर भी 3 ट्रॉफी उन्होंने लाई है। आने वाली फ्यूचर में बच्चों को कंप्यूटर पे क्रिकेट दिखाना पड़ेगा, ये क्रिकेट है ऐसे खेलना है। भविष्य में बहुत सारी दिक्कत है, तो कम से कम एक गांव एक मैदान होना चाहिए, और उसके लिए वैसन भाई है, आप है, तो आपने वो कोशिश करनी चाहिए गांव के लिए कम से कम एक मैदान। तो भविष्य में अगर महानगर पालिके में वो मैदाने हैं, लेकिन गांव में अब पूरी तरह से प्राइवेट प्रॉपर्टी है, आज न कल फिर मैदान समाप्त हो जाएंगे और खेलने के लिए दिक्कतें आ जाएगी। तर मित्रांनो, जरूर या मॅचच्या माध्यमातून आपल्याला कळू इच्छितो सगळं काही करा संतोष मुळे ये गेंदबाजी करेंगे। आज पाड़े के सभी सपोर्टर खुश है क्योंकि टॉपर में गई है ना टीम। सुधीर भाई देखिएगा कितना खुश है, टॉपर में गई है ना भाई, खुश तो रहेंगे अब। और कल धमाका हुआ था, क्या बढ़िया मुकाबले हुए थे, पाड़ा विरुद्ध भातनपाड़ा अपोजिशन, अगर टीम देखा जाए लास्ट का मुकाबला हुआ था कसलखंड, और जीत दर्ज की थी भातनपाड़ा टीम ने। टॉप फोर में एक तरफ भातान श्री दत्त भातान, दूसरी तरफ भातनपाड़ा, और एक श्रीपति बाबा उमरोली टीम। ये 3 टीमें टॉप फोर में जा चुकी है, लेकिन इस बार अंपायर का ऐलान हो चुका है नंबर 6 क्या। पहली ओवर में हमने देखा धनंजय भोईर ने दिए थे 10 रन, कोई विकेट नहीं। उसके बाद हमने देखा विनायक धुमाल ने गेंदबाजी करते हुए 16 रन दिए थे, एक विकेट जरूर लिया था। इस वक्त अगर देखा जाए तो संतोष मुले पहली गेंद के ऊपर छक्का खाया है। दशा धुमाल सलाह मशवरा आपसी बातचीत करते हुए गेंदबाज के साथ। बत्तीस रन बन चुके हैं, ओवर द विकेट, लॉफुल टॉस गेंद थी, इस बार खेल दिया है पॉइंट और कवर के बीच में, वहां पे प्रोटेक्शन है जरूर, लेकिन 2 रन निकालेंगे। 34 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, 34 रन ऑन बोर्ड। ये बढ़िया, और इस बार विकेट डाउन, सेकेंड विकेट डाउन, शाबाश। हमारे दोस्त नितिन पाटिल, विवेक ठाकुर ये भी यहां पे मौजूद है, उनका भी हम दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। तो जहां तक बात की जाए, विकेट तो जा चुका है, छक्का खाने के बाद कमबैक किया था गेंदबाज संतोष मुणे ने, विकेट लिया। न्यू बैटर मैदान के अंदर दाखिल होते हुए अक्षय कोहली, इन एट नंबर 4 पर ये बल्लेबाज मैदान के अंदर अक्षय कोहली। संतोष मुड़े 3 गेंदे अभी तक फेंके हैं संतोष ने, 8 रन खर्च करके 1 विकेट लिया है। वही संतोष फिर एक बार गेंदबाजी की बागडोर संभालते हुए। दूर वाली छोर से फिर एक बार संतोष तैयार, लॉफुल टॉस गेंद थी, अपील हुई थी अंपायर के पास, और बिल्कुल लेग भी पर विकेट के माध्यम से विकेटों के सामने पकड़ लिया बल्लेबाज को, ये और एक झटका दे धक्का।
ये देखिएगा सलाह मशवरा करते हुए नए बल्लेबाज आप मैदान के अंदर दाखिल होते हुए नजर आएंगे। स्वप्निल मोरावकर शाहबाज टीम शुरुआत दमदार हुई थी लेकिन संतोष मुली की शुरुआत खराब हुई थी। उसके बाद लगातार दो गेंदों के ऊपर दो विकेट। कमबैक किया है गेंदबाज ने। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार और ये देखेगा आड़े बैट से खेल दिया, वहां पे खिलाड़ी मौजूद है। एक रन बनेगी दूसरी की कोशिश और यहां से दो रन कंप्लीट। यस थैंक यू रोशन सर। अपन मैदानात पाहतोय जिथे प्रथम सत्रात फलंदाजी करतोय अग्री ओरियोस गावदेवी शहाबाद संघ, त्यांच्या विरोधात श्री गणेश डेरवली संघ। पहिल्या तीन ओव्हरचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा जोडल्या गेल्या त्या तब्बल 36 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या। विश्लेषण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक हातलं होतं धनंजय भोईरनं, त्याच्यानंतरच दुसरं षटक आपण पाहिलं ते विनायक धुमालचं, ते देऊन गेलं 16 धावा, अतिशय महागड डरला। आणि तिसरं षटक आपण पाहिलं आत्ताच संतोष मुले, अजून एक मुले कोणतरी गोलंदाज होते ते खूप फॉर्म मध्ये होते प्रशांत मुले, अनेक मैदान त्यांनी गाजवले आणि त्यांचे भाऊ आहे संतोष मुले, त्यांनी सुंदर गोलंदाजी केली, 10 धावा देत 2 विकेट प्राप्त केले। आणि आता मात्र शेवटचं षटक आतलण्यासाठी मिस्टर जैनी जनार्दन चिखलेकर दर्जेदार क्रिकेटर हे देखील बराचसा काळ आणि आपल्या डेरवली क्रिकेट संघासाठी दिलाय, अगदी 10 ते 15 वर्ष क्रिकेटच्या या हंगामात खेळतात। यस यस इथून मात्र पुढचा चेंडू, यावेळी झेल होण्याची शक्यता, परंतु चेंडूकडे फक्त पाहत राहिले, चेंडू जाईल सीमा पार, षटकार। आपण पाहतोय हा मैदान खऱ्या अर्थानं डेरोली संघानं अनेक वेळा गाजवलाय आणि त्याची ओळख म्हणजे गोरख धुमाल आहेत। गोरख धुमाल हे नाईटच्या शृंखलेमध्ये देखील बाईकच्या रेस मध्ये होते, याच मैदानावर उत्कृष्ट फलंदाज देखील ते ठरले होते आणि ते आज या संघात खेळत जरी नसले म्हणजे तरी त्यांचा मुलगा मात्र आता त्यांचा वारसा चालवतोय, त्यांचा मुलगा राज धुमाल मात्र मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। गोरखजी धुमाळ साहेब आपण आला असाल तर लगेचच आमच्या अतिथी मंचावर येऊन साहेब विराजमान व्हायचंय। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आता मात्र वातावरण थोडस गरम झालंय, या षटकारच्या सहाय्यानं तब्बल 42 धावा धावपटलावर जोडल्या गेल्यात। आज धावा जास्त बनताना पाहायला मिळतात कारण की थंडी आज कमी आहे आणि त्याच्यामुळे धावा जास्त बनताना पाहायला मिळतात, प्रेक्षक देखील भरपूर। यावेळी मात्र कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेला, इथून एकेरी धाव मिळतीये ती टीम अग्री ओरियस गावदेवी शहाबाजला। उसरली संघाचा कर्णधार आणि कोण संघाचा कर्णधार वेल न दवडता लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय, टीम उसरली आणि कोण या लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल। जनार्दन चिखलेकर कमबॅकचा चेंडू पाहायला मिळाला, 43 धावा आतापर्यंत धावपटलावर जोडल्या जात आहेत। पुन्हा एकदा जनार्दन चिखलेकर अंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करणारा हा डावकुरा आताचा गोलंदाज, काय फटका खेचला गेला, दर्जेदार फटका।
वोईर मंचावर विराजमान व्हायचंय. काय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतोय अग्री ऑरियस गावदेवी शहाबाद संघाकडून. यावेळेचा चेंडू टप्पा खाल्यानंतर उचली घेतला, फलंदाज चेंडूकडे फक्त पाहत राहिला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. संपूर्ण स्पर्धेमध्ये 300 वा डॉट चेंडू टाकला आता गोलंदाज जनार्दन चिखलेकरनं. तब्बल 300 डॉट चेंडूंचा सामना या स्पर्धेत झालाय. यावेळी लाऊड अपील केली जाते. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता घडली जाते. या दरम्यान शेवटचं षटक कार्यरत. निर्धाव चेंडूची सांगता. 49 धावा धावपटलावर जोडल्या जातात. 49 धावा तब्बल धावपटलावर जोडल्या जातात. शेवटचं षटक कार्यरत आहे आणि मला असं वाटतं मयूर निर्णायक चेंडू आहे या षटकातील निर्णायक चेंडू. पुन्हा एकदा जनार्दन चिखलेकर याचा अपुढचा चेंडू निर्णायक चेंडू आहे. आपण पाहताय आमदार चषक 2024 हे शानदार पर्व आणि या शानदार पर्वामध्ये अगदी थोड्याच वेळात पनवेलचे भाग्य विधाते कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांची हजेरी लागणार आहे. यावेळचा चेंडू बॅट्समन मात्र चेंडूकडे फक्त पाहत राहिले आणि इथून मात्र अजून एक निर्धाव चेंडू. मागोपाठचे 3 निर्धाव चेंडू आपण पाहिले जनार्दन चिखलेकरच्या फलीतून. एकंदरीत पहिल्या 17 खेळ इथे संपुटत आलाय आणि पहिल्या 17 समाप्तीनंतर धावपटलावर धावा जोडल्या गेल्या त्या तब्बल 49 आणि 50 धावांची गरज असेल 24 चेंडूंमध्ये श्री गणेश देरवली संघाला. कोण संघाचे कर्णधार या आणि उसरली संघाचे कर्णधार आपण देखील या. दोन्ही कर्णधार येतात लगेचच नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल आमच्या मान्यवर. नाणेफेकीचा कौल करण्याच्या अगोदर आपण बोलूया मान्यवरांच्या सन्मानाकडे. इथे सन्मान केला जाईल सावले ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री सुनील माली साहेब यांचा सन्मान केला जातोय. मी आदरणीय मान्यवर सुनील माली साहेब यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सुनील माली साहेब यांचा सन्मान केला जातोय. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुनील माली साहेब यांचा सन्मान करायचा. साहेबांचा सन्मान झाल्यावर लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चला बॅट्समन पाठवा मैदानात. बॅट्समन नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी सावले ग्रामपंचायत माजी सरपंच डॉक्टर अविनाथजी गाताडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या या रजनी स्पर्धेतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना उसरली विरुद्ध कोण या दोन संघांच्या दरम्यान. जय हनुमान उसरली विरुद्ध आई 11 कोण या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. एक बाजूला आहे कर्णधार जयेश डांगरकर आणि एक बाजूला कोण संघाचा कर्णधार.
त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर युवा मोर्चा अध्यक्ष माननीय श्री ओमकार माळी साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी ओमकार माळी साहेब यांना विनंती करतो की आमच्या अतिथी मंचावर येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शाबा टीम असते साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्याच्यादरम्यान माननीय श्री किशोरजी देवघरे साहेब माजी उपसरपंच यांचा सन्मान केला जाईल. मी किशोर देवघरे साहेबांना विनंती करतो की या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपला शुभ सन्मान इथे केला जातोय. भारतीय जनता पार्टी आयोजित आमदार चषक 2024 चे शानदार पर्व. किशोर देवघरे साहेब यांचा सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर माननीय निलेश देशमुख साहेब. मी निलेश देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपल्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अगदी थोड्याच वेळात पनवेलचे भाग्य विधाते कार्य सम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांची वर्णी या मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या कार्याच्या दखलेसाठी आमदार चषक 2024 आयोजन केलं गेलंय ते माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर साहेब अगदी थोड्याच वेळात या मंचावर आपल्याला पाहायला मिळतील. निलेश देशमुख साहेब यांचा सन्मान मंचावर घडतोय. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर राजेंद्र अभ्यंकर सर. मी राजेंद्र अभ्यंकर सर यांना विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावर आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. राजेंद्र अभ्यंकर सर क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटची बरीचशी आवड या मान्यवरांना आहे. मैदानात खेळ सुरू होतोय सेकंड इनिंगला. पहिल्या चेंडूवर धोका झाला असता धोका मात्र टलला. पुन्हा एकदा बोलूया मान्यवरांच्या सन्मानाकडे. आमचे पुढचे मान्यवर गणेशदादा ठाकूर. गणेशदादा ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर माननीय श्री अरुणदादा ठाकूर यांना देखील विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जातोय. मैदानात काय घडलं जातंय इथे मात्र मिळेल लेग बाईकच्या स्वरूपातली एकेरी धाव. थोडं प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो आजची शेवटची रजनी आणि भरपूर मान्यवर मात्र या स्पर्धेला हजेरी लावतायत. त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नितीन पाटील साहेब. मी नितीन पाटील साहेब यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. या नितीन पाटील आपला शुभ सन्मान इथे केला जातोय. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर विवेक ठाकूर. या विवेक दादा ठाकूर. त्याच्यानंतर पुढचे मान्यवर विकास दादा ठाकूर. या सर्व मान्याचा एकत्रित सत्कार केला जातोय. आणि आमचे लाडके मान्यवर संतोष जुमारे साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. या अप्पा आपला सन्मान केला जातोय. आपण आता बोलतोय सेकंड इनिंग मध्ये भाई मस्कर यांच्याकडे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय जवळजवळ पाहुण्यांचं देखील स्वागत झालं पाहिजे. रुपेश सर आणि त्यानंतर आमच्या संभेत रोशन सर देखील जोडले गेलेत. आणि हा जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज एका साईडला विनायक धुमाळ तर नॉट सेकंडला मात्र फलंदाज आशिष मुंडे. स्कोर आपण पाहायला गेलो तर जवळजवळ तीन धावा धावावरती लागल्या. तर पहिल्या षटकात प्रोग्रेस वरती आहे मित्रांनो. खूप सारी मेहनत. हा चेंडू अगदी स्वतःला चुकून दिला. जोरदार अपील देखील पाहायला मिळाली पण पंच डिसिजन इज नॉट. चेंडूची सांगता झाली. या पहिला चेंडू जवळजवळ प्रोग्रेस वरती आहे आणि पहिल्या षटकात प्रोग्रेस वरती असताना खूप सारा धाबांचा योग आहे तो मात्र पूर्ण करायला लागणार डेरवली टीमला. जवळजवळ 50 पूर्ण करायच्या 24 चेंडू मागे दोन्ही फलंदाज. हा चेंडू बरा सरावे मध्ये तितकाच उंच तितकाच लांब आलेला मात्र डेरवली संघासाठी देखणा फटका. पहिला षटकार विनायक धुमाळ. पहिल्या षटकाचा सर विचार करायला गेला तर शेवटच्या चेंडूवरती
विनायक धुंबाळना मारला षटकार आणि डेरबली टीम आपण पाहतोय जबरजबल 9 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, पुन्हा एकदा विनंती करतोय. या शाबा टीम, तुम्हाला पुन्हा एकदा वारंवार विनंती करतोय, जर पुढचं षटक संपलं टीम मीटिंग घेतली तर 2 धावांची पॅनल्टी लावण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. जर तुम्ही षटक संपलं सगळे खेळाडू एकवटले जवळजवळ 30 सेकंद जरी तुम्ही टायमिंग घेतला तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी लावण्यात याची नोंद घ्यायची आहे. फार क्रिकेट जबरदस्त पाळा भेटतो पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर धावांचा आलेख आपण पाहतोय. जवळजवळ 9 धावा, विकेट अजून संपत्ती झाली नाहीये ती डेरवली टीमसाठी. 18 चेंडू आणि अजूनही 41 धावांचा पाठला करायचा. 18 चेंडू आणि 41 धावा कशा पूर्ण करतील? स्ट्राईक मिळते ती फलंदाज, आशिष मुंडा. आशिष मुंडा एका साईडला, विनायक धुमाळने एक षटकार मारलाय. स्पीडअप करा प्लीज फलंदाज. दुसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. डेरबली टीम अडचणीमध्ये, पूर्णपणे चांगला खेळ करायला लागला डेरबली टीमला. शाबा टीम कमी नाहीये. गोलंदाज जबरदस्त, नवीन गोलंदाज अक्षय कोळी स्वतःला चोकून देतोय. सरळ चेंडू जातोय ऐश्वर्याच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता झाली मित्रांनो. जसे डॉट चेंडू येणार तसा दडपण मी म्हणेल जवळजवळ डेरबली टीम वरती वाढणार की काय. पण तत्पूर्वी आपण पाहतोय एक पनवेल विभागातले दमदार आमदार आपण पाहिला तर प्रशांतदा ठाकूर यांची थोड्याच वेळात एंट्री होणार या भातांच्या नगरीमध्ये. त्यांचं देखील सर्श स्वागत आपण पाहूया. हा चेंडू जोरदार अपील देखील पाहायला मिळते. डायरेक्ट झालं कदाचित विनायक धुमाळला मात्र परतावा लागला असता. लेग बायच्या स्वरूपात आली सिंगल. सिंगलच्या स्वरूपात धावसंख्येचा आलेख मात्र पाहायला मिळतोय तो 10 या अंकावरती. 16 चेंडू अजूनही 40 धावांची गरज. षटकार चौकार येणं गरजेचं आहे. डॉट चेंडू जास्त केले तर कदाचित या मैदानात तुम्हाला घरचा रस्सा पकडायला लागेल. डेरवली टीम शाबा टीम कमी नाही आहे. बॅटिंग करताना सुरेखाची कामगिरी केली. 49 धावा जमा केल्या. हा चेंडू यावेळेस विनायक धुमाळला खेळून काढलाय. अगदी स्वतःला झोकून दिला होता. पहिली विकेट निर्माण झाली 440 झटका भेटला तो डेरवली टीमला. जास्त जास्त षटकार चौकार देखील येणं गरजेचं होतं. पण त्याच्या अगेन्स्ट चेंडू मात्र बॅटचा रन देखील आला होता. अगदी स्लॉग मध्ये चेंडू होता आणि फेकून देखील सीमारेषेच्या आसपास दिला होता. असं वाटलं होतं की षटकार जाईल की टायमिंग देखील मॅच झालं होतं. पण तत्पूर्वी आपण पाहिला चेंडूसाठी ताकद कमी पडली फलंदाजाची. त्याच्या कारणानं मात्र विनायक धुमाळला या मैदान सोडून मात्र जायला लागलं. मैदान सोडून जायला लागलं विनायकला. मैदान सोडून जायला लागतो काय काय डेरबली टीमला. खूप परत कष्ट करायला लागतील डेरबली टीमच्या 11 खेळाडूंना. चांगला एपेट द्यायला लागेल या मैदानावरती. दोन्ही टीम आमने सामने, एक शाबा टीम ती खूप लांबून आले. डेरबली टीम आपण पाहायला गेलं तर जबल जबल एक 5 ते 6 किलोमीटरचं अंतर असेल मित्रांनो. हा चेंडू काय केलंय, काय करायचं होतं, काय बिघडलं नाही इकडे पाहिलं. सरळ चेंडू जाऊन पडला तो एस्टेनवर. जवळजवळ फलंदाजाला कदाचित चेंडू समजला नसेल का. चेंडू उजव्या इष्टीच्या स्टिकला आहे की डाव्याशीच्या स्टिकला चेंडू जातो आहे. पण नाही समजलं फलंदाजाला. त्याच्या कारणाने मात्र विकेट नंबर 2 गेली आहे ती डेरवली टीमची. नवीन फलंदाज आपण पाहतोय दिनेश पाटील.
डीपी फायटर, नक्कीच डीपी फायटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि यंदा भातांपाडाच्या जावई म्हणायला हरकत नाही आहे, खूप संघर्ष करायला लागला डीपी फायटर आपण पाहतो. आणि त्यानंतर दिनेश पाटीलला मैदानाच्या आतमधून षटकार चौकार सोडणं गरजेचं आहे. डॉट चेंडू आला तर शाबात संघ तुमच्यावरती जबल जबल हल्ला बोल करू शकतोय. गोलंदाजाचा भरणा माझा जबरदस्त आहे तो शाबात टीमचा. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय ती डेरवली टीम अतिशय खराब एपिसोड देतोय या मैदानावरती. हा चेंडू स्वतःला झुकून दिला होता, चेंडू बाहेरच्या सय्याने खेळून काढलाय. सिंगल मिळाली, सिंगल वरती प्राधान्य मिळत, सिंगलला काही बिघडणार नाहीये. तर शाबाद टीमचा धावसंघाचा आलेख मात्र पाहायला गेला तर 11 धावा धाबरती लागल्या, अजूनही 39 धावांची गरज आहे. गोलंदाज साठी आपण पाहतोय त्या दरम्यान नक्कीच पंच एक चेंडू टाकून घ्या, ओव्हर कम्प्लीट होईल होते पण नक्कीच 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 सॉरी. आदरणीय आपण पाहतोय एक दमदार आमदार आपल्याला मात्र या मैदानावरती मात्र येताना दिसतात. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं यावेळेस मात्र स्वागत होतोय. मित्रांनो जोरदार टाळ्याच्या गजला मात्र स्वागत करायचंय. सभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार ठाकूर साहेबांचं शुभ आगमन मंचावर झालेलं आहे. साहेबांचं जोरदार टाळ्याने एकदा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. जरूर जरूर, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे आमदार चषक पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती म्हणजे या कार्यक्रमासाठी दुग्धशर्करा योग आपण पाहू शकता. भातान नगरीमध्ये आदरणीय आमदार प्रशांतदा आपले सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय हा चेंडू आता स्वतःला झोकून दिला, चेंडू जातोय मात्र आउट ऑफ एरियाच्या बाहेर सिक्स रन. धन्यवाद मित्रांनो, षटकरणात स्वागत केलं आमदार साहेबांचं, ते मात्र आशिष मुंडे या फलंदाजांना. धावांची गरज होती त्याच्यावरती षटकार आल्यानंतर 12 चेंडू आणि जवळजवळ 33 धावांची गरज आहे. संघर्ष करायला लागला होता डेरबली टीमला. एका साईडला सलामी वीर फलंदाज या मैदानाचा आनंद घेतो आणि त्याच्या अगेन्स्ट डेरवडीचा खेळाडू पाणी घेऊन जायचं मैदान प्लीज. प्रतीक्षा होती आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांची आणि ती प्रतीक्षा मात्र संपलेली आहे. आमदार चषकामध्ये हे पहिलं वर्ष आहे आणि आमदार साहेबांचं इथं येणं या स्पर्धेसाठी खूप मोठा योगायोग.
त्यांच्या समवेत आपण पाहाल पनवेल महानगरपालिकेचे आदरणीय बबनबाई मुकादम नगरसेवक, त्यानंतर आदरणीय अनिलदादा पाटील जे की कसरखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, तदनंतर आपण पाहाल महेंद्र गोजे साहेब आहेत, आमचे राजू तांडेल, इतर बरेचसे मान्यवर या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील. या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. चला स्पीडअप करा प्लीज. शाबाद टीम, आपण तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज डेरेबिटी टीम आणि त्याच्या अगेन्स्ट शाबाद टीम मात्र लढत देते आणि खूप सारा संघर्ष करायला लागला दोन्ही टीमला. आपण पाहतोय मंदार कोळी, मंदार कोळी गोलंदाज साठी, गोलंदाज स्ट्राइक अँड फलंदाज दिनेश पाटील. 12 चेंडू 33 धावांची गरज, 12 चेंडू 33 धावा. हा चेंडू मात्र, हा हा चेंडू मात्र पंचांचा व्हाईट चेंडूचा इशारा. एका धाबेने पुन्हा भरपल्या भरपरली. आपण पाहतोय एक एक धाबेसाठी खूप सारा संघर्ष डेरेबिटी टीमला पाहायला मिळतोय. वरद वरद सर, एक एक धाबेसाठी संघर्ष करायला लागतो. आपण पाहतोय आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता जबरजबल 32 धाबांची गरज आहे मित्रांनो. 12 चेंडू 32 धाबा. हे मॅच आवडल्यास तर जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो या मॅचसाठी. हा चेंडू लॉंगापा, लॉंगा मध्ये ट्रॅव्हल होतोय सिंगलला. सिंगलला प्राधान्य दिल्यानंतर जबरजबल आशिष मुंडे या फलंदाजाला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. जबरजबल मी म्हणे एक षटकार देखील मारलाय फलंदाज आशिष मुंडेना, त्या आशिष मुंडेला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं. जबरजबल अजून 11 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. नक्कीच हा चेंडू 12 सरावामध्ये यावेळेस काय होतोय मैदानामध्ये. विकेट नंबर मात्र दुसरी मध्यामध्ये तिसरी मध्ये निर्माण होते ती डेरेबिटी टीमची. ही जी आमच्याकडे पॅशन प्रो गाडी आहे ती आमचे बबनभाई मुकादम, आणि खास करून आम्ही या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं केलेलं आहे. क्रिकेट खेळाडूंना चिकार बक्षिसं मिळत असतात, परंतु घरच्यांनाही काहीतरी मिळालं पाहिजे, म्हणून आपण उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज चेंडू मात्र ब्लॉकच्या रिझल मध्ये अगदी स्वतःला झोकून दिले. एपिट्यूड पाहायला मिळाला या गोलंदाजाचा, स्वतःला झोकून दिला. स्टँड अँड डिलेव्हरी अगदी समोरच्या दिशेने, बाहेरच्या समोरच्या दिशेने चेंडू टाकला होता आणि सरळ एष्टिकाच्या हातामध्ये गेला होता. तिथं थोडीशी मात्र मिसबिडिंग पाहायला मिळाली. लगेच दोन्ही फलंदाजांना सिंगल आणि स्ट्राईक रोटेट होती. नक्कीच दिनेश पाटील हा चेंडू यावेळी सरळ अगदी चेंडू जातोय तो मात्र विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता आली आहे. जवळजवळ डेरेबिटी टीमनं डॉट चेंडू जवळजवळ भरपूर सारे केले. आपण पाहिलं तिसरी षटक प्रोग्रेसवरती आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 चेंडू डॉट केला. कदाचित हे 7 चेंडू निर्णायक असतील ते मी म्हणेल शाबाद टीम साठी. हा चेंडू पंचांचा वाईट चेंडूचा इशारा, सिंगल अजून प्राधान्य होते ती डेरोली टीमला. 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 29 धावांची गरज. आपण पाहतोय 2024-17 आणि भातांच्या नगरीमध्ये जबरजबल आमदार चषक घडवला गेला आणि आज
आमचे आमदार साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील मनापूर्वक मी स्वागत करतोय. मित्रांनो, हा फुलटा चेंडू लॉलीपॉप, त्याच्या अगेन्स्ट मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार सिक्स. याचं औचित्य साधून आमदार साहेब या स्पर्धेला, तुमच्या नावाने या स्पर्धेला सुरुवात झाली. या वर्षी 2024 ला आपल्यासाठी दुग्ध शर्करा योग म्हणजे अर्थातच आमच्या रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन तमाम भारतवासीय सुखावले असतील, कारण 500 वर्षापासून प्रलंबित प्रश्न असलेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आणि त्या सगळ्याचे साक्षीदार आपण स्वतः आहोत, यापेक्षा भाग्याचं वर्ष कोणतं नसणार आहे. कारण आज आमच्या रामलल्लाचं मंदिर या वर्षी आणि त्याचं लोकार्पण या सगळ्या नेत्रदीपक नेत्र सुखावले सगळ्या भारतवासियांचे. फेर डेरेवली आपण पाहतोय हा चेंडू मात्र सही सलामत आहे तो जवळजवळ शाबाद संघासाठी. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपण पाहिलं परिजात ठाकूर, तदनंतर आपण रात्री बरोबर 1:15 आपण आमदार महेश शेठ बालदी यांना सुद्धा पाहिलं, म्हणजे रात्रीला धाव घेणारी नेतृत्व म्हणजे खरोखर भारतीय जनता पार्टीचे हे नेतृत्व असतील. यावेळेला हवेमध्ये खेळलाय बॉल, खाली क्षेत्ररक्षक येणार विकेट. शाबाद समान संघाना जमवला होता आणि 50 धावांचा पाठला करता करता डेरेवली टीम कुठेतरी अडचणीमध्ये सापडली. डॉट चेंडू जास्त जास्त खेळला डेरेवली टीमना, कदाचित ते डॉट चेंडू अंगलट आले ते डेरेवली टीम साठी. पूर्ण मैदान आपण पाहाल तर भारतीय जनता पार्टीचं कमल मात्र या मैदानामध्ये फुललंय, आणि खऱ्या अर्थानं आज प्रशांत दादांचं इथे येणं या मॅचसाठी मी म्हणेन खूप मोठं योगदान असेल, किंवा या मॅचसाठी आमच्यासाठी आज मी म्हणेन भाग्याचा दिवस असेल त्यांचं इथे येणं, या कमिटीवर असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर असलेलं प्रेम हे व्यक्त झालेलं आहे. यावेळेला मात्र असणार दुसरा खेळाडू असा ज्याने बॉल सोडला आणि विकेट प्राप्त झाली. जरूर बोलेगा और आज से हरदम बोलेगा, याद रखेगी पूरी दुनिया कि 2024 में हमारे रामलल्ला का मंदिर खुला था और हम उनके साक्षीदार थे, इससे बड़ी बात कोई नहीं हो सकती. तर पाहूया आपण मॅच कडे ज्यामध्ये 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. राजकीय क्षेत्रामधले दिग्गज मान्यवर प्रशांत धटाकुर यांच्याबद्दल एवढंच म्हणेन की ज्या समाजात आपण वाढलो, ज्या मातीत आपण खेळलो, त्या मातीचं त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या गोष्टीची जाणीव असणारा माणूस प्रत्येक पाऊल त्या माणसाचं यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असतं, आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेब. अपील होते आहे, एक धाव कंप्लीट झाली. मॅच मधली ही थोडीशी रंगत कमी झाली भाई मस्कर, कारण आता 4 बॉल असतील आणि 22 धावा पॉसिबल आहे. 4 च्या 4 षटकार मारले तर कदाचित मॅच जिंकू शकते, आणि त्यामुळे आपण शेवटच्या बॉलपर्यंत. या बॉलवर संपूर्ण मॅचचं चित्र स्पष्ट होईल. या बॉलवर कदाचित षटकार आला तर पुढे काहीतरी आशा असतील टीम डेरवली संघाला. यावेळेला मात्र मॅच
एकतर्फी होताना पाहायला मिळते. तीन फेअर डिलिव्हरी अगर झाली. एक टीम आहे शाबाज, शाबाज नेरूळ, नवी मुंबई विभागातली ही शाबाज टीम, आणि दुसरीकडे पनवेल तालुक्यातून आलेली म्हणजे अर्थातच डेरवली टीम. कोणतं विकेट? औपचारिकता बाकी आहे. आणखीन एक डॉट बॉल. आता दोन बॉल शिल्लक असतील या स्पर्धेमधले म्हणजे या मॅच मधले. शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये आमदार प्रशांतदादांची उपस्थिती खूप मोलाची ठरली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल पुनश्च एकदा तमाम भातान ग्रामवासियांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. चला शेवटचा चेंडू आहे. आमदार साहेबांनाही थोडस वेळ कमी आहे तर आपण या शेवटच्या बॉल नंतर आपण आमदारांचं स्वागत जरूर करूया. शेवटचा चेंडू असेल. आणि प्रतीक्षा संपली. शेवटचा चेंडू पडला आणि या स्पर्धेमध्ये शाबाज संघ विजय होतोय. मी आदरणीय आमदार प्रशांत आपणाला विनंती करेन आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आणि स्वागत करण्यासाठी मी पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक बबनभाई मुकादम आणि संपूर्ण कमिटी अर्थातच माजी उपसरपंच अनिल पाटील, माजी उपसरपंच महेंद्र गोजे, त्यानंतर मी अरुण पाटील